खालापूर तालुक्यातील वडगाव कलोते मोकाशी नावंडे या 3 ग्रामपंचायतीची 3 टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया बुधवारी पार पडली आणि गुरुवारी मतमोजणीही खालापूर तहसील कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. वडगाव कलोते मोकाशी नावंडे या पंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला. कलोते मोकाशी ग्रामपंचायत अनेक वर्षापासून शिवसेनेचा गड असून यावेळी देखील 11 पैकी 3 सदस्य बिनविरोध करून शिवसेनेने राष्ट्रवादी भाजप युतीची डाळ शिजणार नाही असा इशारा दिला होता. शिवसेनेकडून रेश्मा चंद्रकांत टोंबरे या थेट सरपंच पदासाठी निवडणूक रिंगणात होत्या. त्यांनी राष्ट्रवादी आणि भाजपच्या ललिता नंदकुमार टोंबरे यांचा पराभव केला. याशिवाय सदस्यपदाच्या 8 पैकी 6 जागा जिंकून सत्ता आणली. एकतर मी असताना कामं केलीत माझ्या भावानी आणि ते दुसरा एक भाऊ दोघांनी 5 वर्षाची कामं केली ती पूर्ण झालेली आहेत. थोडी काय राहिली असतील ती 100% पूर्ण करणार आणि आमचा ग्रामपंचायत ग्रामपंचायत गाव आदर्श ग्रामपंचायत करणार आणि यापुढे हा विजय मी मरेपर्यंत असाच राहणार आणि समोरचे जे विरोधक आहेत त्यांना तर आता तडीपार केलेत नदीच्या अलीकडे नाही त्यांना पलीकडेच ठेवणार त्यावर काही शंकाच नाही. परंतु विकासाच्या दृष्टीने पाहिलं तर शेवटी ग्रामस्थ जो मतदार आहे तो विकासाच्या बाजूनेच कौल देतो आणि आज ते भाकीत खरं ठरलं. लोकांनी किती टोमणे मारले किती टीका केली प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून असेल मोबाईलच्या माध्यमातून असेल असा अनेक प्रकारे त्यांनी टीका करण्याचा प्रयत्न केला की यांनी काय केलं यांनी काय केलं 5 वर्षे भोगली अजून भोगली घराण्याशाही हे सगळं घराण्याशाही असा विषय नाही. घराण्याशाही म्हणजे काय की बाबा कामं केलेत नंतर घराण्याशाहीचा विषयच येत नाही हे आम्ही त्यांना दाखवून दिलं की जर पंचायत समिती सदस्य असेल जिल्हा परिषद सदस्य असेल हा बालेकिल्ला आहे शिवसेनेचा मोतीराम डोंबे असेल किंवा अक्षय पिंगळे असेल आणि सरपंच इथलाच शिवाजी पिंगळे असेल या सगळ्यांच्या माध्यमातून कामाचा इथे तळा. नावंडे ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसशी समर्थ विकास आघाडीची शिवसेनेने दाणादाण उडवली. शिवसेना ज्येष्ठ नेते हनुमंत पिंगळे यांच्यासाठी नावंडे ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. शिवसेनेच्या थेट सरपंच पदाच्या उमेदवार उषा हनुमंत पिंगळे यांनी समर्थ विकास आघाडीच्या माधुरी संजय पिंगळे यांचा पराभव करून विजय संपादन केला. कामं करून दाखवणार महिलांसाठी पाणी घराघरातून नळ देणार आणि रस्तेही करणार मला ही संधी मिळाली अभिनंदन. याशिवाय सदस्य पदाच्या 11 पैकी 11 जागा जिंकून समर्थ विकास आघाडीचा धुव्वा उडविला. तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत असलेल्या वडगाव ग्रामपंचायतीवर 15 वर्षांनी महापरिवर्तन आघाडीने सत्ता घेत राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून रोखले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या थेट सरपंच पदाच्या उमेदवार आकांक्षा अशोक मुंडे यांचा महापरिवर्तन आघाडीच्या गौरी महादेव गडगे यांनी पराभव करून विजयाला गवसणी घातली. याशिवाय 15 पैकी 9 जागा जिंकून महापरिवर्तन आघाडीने बाजी मारली. तुमच्या शक्तीने शिवसेनेच्या एकजुटीमुळे या ठिकाणी ग्रामपंचायतीवर भगवा फडकलेला आहे आणि सर्वात जास्त म्हणजे वडगाव ग्रामपंचायतीमध्ये जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा त्या ठिकाणी संघर्ष होता. त्या ठिकाणी सर्व पक्ष एकत्र विरुद्ध राष्ट्रवादी ही सर्व लोक एकत्र आली. गेले 25 वर्ष त्या ठिकाणी सत्ता त्यांची होती आणि सत्तेने ते मातले होते. त्यांच्या बोलण्यामधून त्यांच्या भाषेशैलीमध्ये अतिशय मुग्रमी होती आणि ही मुग्रमी लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी खतखतत होती आणि ती संधी लोकांनी 26 तारखेला त्या ठिकाणी साधली आणि मतपेटीतून त्या ठिकाणी त्यांनी विजय संपादन केलं हे आजच्या विजयावरून या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे दिसतंय. कोकण लाईव्ह साठी प्रसाद टक खालापूर.